Hello dear students, how are you? Would you like to listen the stories? Yes, I know. Every child likes to listen the stories. There are many types of stories. The stories of kings and queens, the stories of prince and princess, the demons, the stories of famous person, the bravery story. There are different type of stories. So, to start our lesson, I want to tell you a story in Marathi. So listen carefully. विद्यार्थी मित्रांनो, आज मी काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ह्या गोष्टीवरून एक म्हण आलेली आहे, तेल गेले तूप गेले हाती दुपटणे आले. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फार वर्षापूर्वी एका गावामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे गेनू नावाचा एक मुलगा राहत होता. तो नोकर म्हणून तिथं काम करायचा. हा जो गेनू होता तो अतिशय भोळा, साधा भोळा असा मुलगा होता. तो थोडा वेंधळा होता, विसरळू होता, पण अतिशय प्रामाणिक असल्यामुळे व्यापाराने त्याला आपल्याकडे कामाला ठेवले होते. तो घरातली लहान मोठी अशी छोटी कामं करायचा. एकदा व्यापाराला कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले. त्याने आपल्यासोबत गेणूला नेले. व्यापार करत जात असताना एका गावामध्ये त्यांना मुक्काम करावा लागला. ते एका धर्मशाळेत थांबले. धर्मशाळेमध्ये त्यावेळेस काही हॉटेल नव्हते, म्हणून त्यांना स्वतःचे जेवण स्वतःच बनवावे लागत होते. बाकीचे जिन्नस होते, पण मात्र तेल आणि तूप त्यांच्याकडे संपलेले होते. म्हणून व्यापाऱ्याने गेनूला सांगितले की गेनू, बाजारातून जाऊन थोडे तूप आणि तेल घेऊन ये. गेनू म्हटला ठीक आहे, आणतो. आणि तो तेल व तूप घेण्यासाठी गावात गेला. पण वेंधळा गेनू मात्र भांडे न्यायचे विसरला. आता तेल आणि तूप घ्यायचे म्हटले तर दोन भांडे लागतील, करावं काय. त्याला बाजूच मंदिरामध्ये एक दुपाटणे दिसले. दुपाटणं म्हणजे धूप लावण्याचे भांड, ज्याला दोन बाजू असतात. मग त्याला कल्पना आली की एका बाजूला तेल घेऊ व दुसऱ्या बाजूला तूप घेऊ. मग त्याने ते दुपाटणे घेतले, तो वाण्याच्या दुकानात गेला. एका बाजूला त्याने तेल घेतले. दुकानदाराने विचारले तूप कुठे घेणार. तो म्हटला हे काय, या बाजूला. आणि म्हणून त्याने दुसऱ्या बाजूला तूप घेतले. पण तूप घेत असताना त्याच्या लक्षातच आले नाही की तेल खाली सांडलेले आहे. तो तसाच व्यापाऱ्याकडे गेला. आणि मग व्यापारी म्हटला आणले का रे गणू सगळे. तो म्हटलं हो आणले ना, हे तर तूप आहे, तेल कुठे आहे. गेणू म्हटला हे काय, या बाजूला आहे. असं म्हणून दुपाटणं उलट केलं. झालं काय, तूपही खाली सांडले. तेल तर आधीच सांडलेले होते, तूपही खाली सांडले. अशा प्रकारे व्यापाराचे दोन्ही गोष्टींचे नुकसान झाले. याच गोष्टीवरून म्हणून म्हण आलेली आहे, तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले.